पाहुयात पुढची बातमी आणि शिवाजी पार्क मधील नागरिकांचं आंदोलन सुरू आहे. मैदानामधील मातीमुळे धूळ निर्माण होते आणि नागरिक त्यामुळे त्रस्त झालेत. महानगरपालिका दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आता स्थानिकांनी केलाय. आणि याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी. पाहुयात सर, तुम्ही सकाळी मॉर्निंग वॉकला वगैरे पण येतात इथे, काय त्रास नेमका होतोय? वय तुमचं या सगळ्यांना जास्त आहे, तरुण पिढीन कसं बघतात या त्रास? म्हणजे मी आता जवळजवळ 65 वर्ष माझे कम्प्लीट झालेले आहेत. मी जवळजवळ 35-40 वर्ष रेग्युलर इथे वॉकला येत आहे, पण आताचा जे धूळ माझ्या नाकातोंडात जात आहे त्याच्यामुळे मला श्वासाचा खूप त्रास व्हायला लागला आहे. चालला की दम लागतो. आम्ही गेले 8 वर्ष बीएमसीशी फॉलोअप करतोय, म्युन्सिपल कमिशनरला भेटलो, सगळं झालं, पण अद्याप त्यांनी ही जी धूळचा प्रॉब्लेम आहे शिवाजी पार्कला तो त्यांनी त्याच्यावरती काही एक सोल्युशन काढलेलं नाही. आता आमची त्यांना एकच रिक्वेस्ट आहे की हे जी 400 ट्रक माती टाकलेली आहे, लाल माती डस्ट, ही ताबडतोब त्यांनी लवकर काढावी, लवकरात लवकर काढावी. ओव्हरऑल पोल्युशन तर आहेच, बट ह्या रेड सॉइलमुळे एवढी पोल्युशन झाली. माझे बाबा इव्हन द वयस्कर होते, त्यांना कधी लंगचा डिसीज नव्हता. एका वर्षा लास्ट त्यांना सीओपीडी नावाची गोष्टी जी पल्मनरी डिसऑर्डर असते ती झाली, आणि एका वर्षात ते दगवले. त्यांना लंगमध्ये निमोनिया झाला त्याच्यामुळे, आणि आमच्या घरी पण फॅमिलीमध्ये पण सगळ्यांना ऍलर्जी असतं, त्याच्यामुळे ह्या धुळीमुळे होतोय आहे. तुम्ही लहान मुलांना वगैरे शाळेतून सुटल्यावर किंवा खेळण्याच्या वेळी लहान मुलांना घेऊन येतात तेव्हा काही त्रास होतो का? आणि मग ह्याला कारणीभूत कोण? याला कारणीभूत महानगरपालिकेचं हे कामच आहे. धूळ मुलांच्या तोंडात खेळताना, बागेत खेळताना जात असते, त्याच्यामुळे अस्थमा, सर्दी, खोकला अशासारखे विकार होऊ शकतात. तर त्याच्यासाठी बीएमसीनी याच्यावरती लवकरात लवकर कारवाई करायला हवी. पुन्हा एकदा शेवटसाठी दादा तुमच्याकडे येतो. तुमचा आता मुद्दा असा आहे का की संपूर्ण माती काढावी किंवा मग माती काढून शेणखत मिक्स केलेली माती इथे टाकावी, कसं बघताय? आमचं आता मागणी एवढीच आहे, गेले 2 वर्ष आम्ही कोकलून जे सांगतोय तुम्ही टाकलेली ही माती एक एक कण परत काढून घ्या. शिवाजी पार्क मैदानाची जी मूळ माती आहे त्या ओरिजिनल स्टेजमध्ये आम्हाला शिवाजी पार्क आणून द्या. तुम्ही याच्यामध्ये शिवाजी पैसे काढायच्या दृष्टीने उगाच टेंडर काढत बसू नका. नॅचरल पद्धतीने या ठिकाणी धूळ कमी होऊ शकते ती करण्याचा प्रयत्न त्यांनी केला पाहिजे, पण माती काढल्याशिवाय आम्ही इकडनं उठणार नाही एवढं आम्ही ठरवलंय. 2 दिवसात या मातीवरती निर्णय दिला नाही तर 5 नोव्हेंबरला एकंदरीत शिवाजी पार्कच्या आजूबाजूला राहणारे जे रहिवासी आहेत, नागरिक आहेत, ते पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात मोर्चाला उतरतील अशी माहिती सुद्धा त्यांनी आपल्याला दिलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट कविता गिरीसह मी अजय माने, पुढारी न्यूज, मुंबई.